नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये लाच घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असं म्हटलं जाते की पुढच्याच ठेच तर मागचा शहाणा बनतो, परंतु नाशिकमध्ये तसं काही दिसून येत नाही. उलट एखाद्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्याने लाच घेतली तर मी का नाही असे म्हणत जणू काही शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये लाच घेण्याची स्पर्धा रंगली की काय असे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि एका शासकीय कर्मचाऱ्याने 50,000 रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांकडून कारवाई करण्यात आली. यात शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे महानगरपालिकेत खळबळ उडाली. याबाबत असे कळते की तक्रारदार हे निलंबित मुख्याध्यापक होते. कामावर पुन्हा रुजू करण्यासाठी लागणारे पत्र त्यांनी मागितले. हे पत्र देण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती. यात सुनीता धनगर यांना 45,000 रुपये तर त्यांच्या शिपायाला 5,000 रुपये घेताना ही कारवाई करण्यात आली असून महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना अटक करण्यात आली. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक.